आज आपण आलोय श्री संत बाळूमामा यांच्या देवळामध्ये। हे देऊळ आहे दाबोळे कोंडामा येथे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे। आणि हे मंदिर 29 मार्च 2012 ला बनवण्यात आले। श्री संत बाळूमामा यांचा साक्षात्कार झाल्यामुळे या मंदिराची स्थापना इथे करण्यात आली। आता आपल्या बरोबर आहेत ते या मंदिराचे सर्वे सर्वा बबन बोडेकर। आता आपण या मंदिराची माहिती त्यांच्याकडून घेऊया। हे मंदिर त्यांनी का बांधलं किंवा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश काय, ते आता आपल्याला सांगते। माझं नाव बबन रघुनाथ बोडेकर, हे दाबोळे गाव आहे, वाडी कुंडम आहे। आमचं गाव खाली आहे वाडीमध्ये। ह्या मंदिर जे बांधलं मी पहिला मुळात आधी पांडुरंगात आलो। आता 34 वर्ष पांडुरंगाची वारी करतो, पंढरपूरची। आषाढी आळंदी ते पंढरपूर पायी वारी 29 वर्ष चालली। ओके, त्याच्यानंतर मला बाळूमामांचं असं एक आमच्याकडे कामनामा होता इकडे, आणि म्हणजे आमच्या धनगर समाजामध्ये जो भंडार आम्ही डोकीला लावतो तो बिरोबाचा असतो, खंडोबाचा असतो, म्हसोबाचा असतो, दाडोबाचा असतो, अशा जेवढे धनगराचे दैवत आहेत त्याच्या मागचा उद्देश म्हणजे जो भंडारा जो असतो तो त्यांच्या सरासरी असतो। म्हणून त्या ग्रस्तानी त्याला विचार, बा तुझ्या कपाळाला भंडारा कुठला, तर तो म्हणाला इथे एका मानगावकरच्या बागेत तो कामाला होता। तो म्हणला बाळूमामाचं एक तिकडे आमच्या तिकडे म्हणलं मंदिर आहे, मी बाळूमामा साक्षात्कार आहे आणि ते सुद्धा तुमच्या समाजाचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, होय का? तर मला बाबा मला नेशील का? चालेल, म्हणजे आमोशाला तिकडे वारी होती मामांची, त्या मामांच्या तिकडे मी तुम्हाला नेतो। माझा भाऊ आणि मी, संजय यशवंत बोडेकर आणि मी, आम्ही त्याच्याबरोबर त्याला घेऊन आम्ही गेलो तिकडे। ज्यावेळी गेलो त्यावेळी बघितलं तिथलं मामास्थान दर्शन झालं, आमोशीचं घेतलं, मागे तिथून मागे आलो। त्याच्यानंतर आम्ही दर आमाशा चुकवायच्या नाही, मामांच्या दर आमाशाला आदमापूरला जायचं। असं नंतर चालत चालताना थोडा आमचा माझा थोडा रेडी खताचा व्यवसाय होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तेव्हा इकडे लोकांना थोडी ॲडवाईज करून सगळ्या लोकांना फोन करून मामाचं मंदिर असं आहे, काही ट्रकनी माणसं न्यायची तिकडे, त्यांना दाखवून आणायचं, अशी काय चाललं होतं म्हणून बरीच वर्ष। त्याच्यानंतर अशी आमोशा आली का आम्ही दोन्ही भाऊ राहायचो नाही आमोशेला मामांकडे। मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुरुवातीला आम्ही गेलो एक वर्ष 2 वर्ष, त्यावेळी आम्हाला कोणी दिसायचं नाही आमच्या जिल्ह्यात। बरोबर, आम्ही त्यावेळी आता नवीन मंदिर बांधलं, त्यावेळी जेव्हा नवीन वगैरे मंदिर का नाही, छोटं मंदिर सगळं, प्रसाद वगैरे आत्ता चालू झाला, पूर्वी प्रसाद तिथे नव्हता, आपल्या इथून घरातून जे न्यायचं आणि तिथे जाऊन खायचं, मामांना तिथे ठेवायचं आणि आपण खायचं, अशी पद्धत होती।
आता महाप्रसाद वगैरे झाला, 15 वर्षात महाप्रसाद चालू झाला तिथे. त्याच्यानंतर मला असं इकडनं मी पायीवारी चालू केली, इकडनं पायीवारी चालू केली. त्यावेळी माझ्याकडे पहिल्याच वर्षाला 2009 साली 2009 ला 350 माणसं होती. 2009 ला पायीवारी मला सुद्धा वाटलं होतं की आपण धनगर आहोत, सगळं आहोत, लोक काय उद्या करतील, उद्या कशी पायीवारी काढायची, काय अनुभव नाही होता. पण ते काय मामाने सगळंच काय पुढे चांगलं करून घडवून दिलं, काही अडचण आली नाही. मधले टप्पे वगैरे कसे राहायचं, कुठं जाऊन थांबायचं, रात्री मुक्काम कुठे करायचा, हा सगळं झालं, व्यवस्थित झालं. तिसऱ्या दिवशी पायीवारी आमची पोचली. चौथ्या दिवशी आम्ही रिटर्न आलो, तिथे येऊन भंडारा केला. पायीवारी करताना सुरुवातीला आमच्याकडे बाकी काही नाही होतं, पण मला एक दोघांनी सांगितलं की पायीवारीला पालखी असावी. ओके. पण त्यावेळी पालखी म्हटलं तर दत्ताची पालखी होती, आणि ती घरात ठेवायची कुठे, कारण आपल्या घरी कोण नाही, कोण मी जरी खात नसलो तरी मांस मच्छर खाणारी माणसं. पाळणूक झाली पाहिजे, पाळणूक झाली पाहिजे. मग ते मामाने सद्बुद्धी दिली की नाही तू कर. मग ती पालखी, आमच्या पालखीची सुरुवात केली. मग ती मी पालखी माझ्या घरी ठेवायची. ओके. त्याच्यानंतर 2009 साली केल्यापासून 2010 साली मी माझ्या मनात ज्या 2009 ला पायीवारी घेऊन गेलो, त्यावेळी मामानेच मला माझ्या बुद्धीत जोर दिला की इथे नारळ ठेवायला दिला, ह्या इथे आता मंदिर झालं इथे. मग जातानाच पायीवारी निघतानाच मी इथे नारळ ठेवला, आणि तिथेच मामा साक्षात केला की माझ्या इथे मंदिर असावं. मग तिथून आम्ही 2010 साली गेलो तर भूमिपूजन करून घेतलं मी ह्या मंदिराचं. भूमिपूजन करून घेतलं तर मी तिकडचे जे मामाबरोबर जे 10-15 वर्षात यांनी संसार केला त्या लोकांना आणले इथे, आणि त्यांच्याकडून भूमिपूजन करून घेतले. 2011 साली मी माझी इथनं मंदिर जवळजवळ माझं 99% पूर्ण झालं 2011 ला. आणि 2012 साली तिसरी पायीवारी केली, त्यावेळी माझ्यावर 4,000 माणसं होती. 4,000 माणसं होती पायीवारीला. ती आल्यानंतर मी 2012 साली ह्याचं भूमिपूजन हे केलं, मूर्त हे आपलं वासुशांती केली मंदिराची. तर हा 11 दिवस कार्यक्रम मंदिराचा चालू होता. ज्ञानेश्वरी पारायण वाचनाला बसलेले माझे वारकरी बंधू सगळे होते, सातारा, कराड, पंढरपूर, मुंबई, इकडचे 110 लोक वाचनाला बसले होते. 7 दिवसाचं पारायण झालं होतं. एकूण मूर्तीच्या स्थापनापासून जो सगळं करायला ते 11 दिवसाचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर मग काही माझे भक्त होते ते म्हणाले ते अमोशाला महाप्रसाद केलाच पाहिजे, पण तूच माझ्याकडे काही जागा नाही होती, कारण एवढंच मंदिर बांधलं होतं. बाकी आमच्याकडे वरचा भाग वेगळा पडतो, आपल्या कोकणातला भाग वेगळा पडतो. कोकणातला भाग थोडा असेल पण तो शिस्त पद्धत पाहिजे. बरोबर. वरच्या लोकांचे कितीतरी करोडपती असेल आणि अगदी कितीही मोठा माणूस असेल तो मातीतच बसून तो जेवू शकतो, तसं कोकणातला माणूस नाही. हे सगळं जर त्याच्याकडच्या मागच्या माझ्या सगळ्या दृष्टिकोन काढले मी मनातून आले की बाबा हे तर काहीतरी स्वच्छता झाली पाहिजे. आम्ही तिकडच्या ज्यावेळी मामांची मेंदुरा चालला होतो त्यावेळी आम्ही कसा संपर्क केला, आणि कसे संपर्क मेंदुरा असताना कसे राहिलो, कुठल्या कुठल्या जंगलात राहिलो, कशा मातीत आम्ही झोपलो, हे सगळं आपल्याला माहीत होतं, पण हे आपल्या इतर लोकांना माहीत नव्हतं. त्याच्यानंतर मी इतर पावसाळ्यात त्या अमोशाला 2012 साली नुसती माडाची झाकं टाकली आणि कागद टाकून एक शेड तयार केली, आणि त्याच्यात मग लोकांना महाप्रसाद द्यायला सुरुवात केली. पण आमच्याकडे पाऊस भरपूर 6 महिने पाऊस होतो, तर पाऊस आता म्हटलं मामा पाऊस असलं तर लोकांचं अन्न आपण करणार, आणि त्या टायमाला भरपूर म्हणजे 10,000, 12,000, 15,000 माणूस जो दर अमोशाला पाहिजे. बापरे. हां. अजूनही जर अमोशाला बघला ना तर 16-17 हजार माणसं दर अमोशाला इथे असतात, कारण जे आरतीला संध्याकाळी येतात ते काही लोक रात्रीशे दोनशे लोक राहतात, सकाळी आरती केल्यानंतर जी जातात परत ती येणारी ती दिवसभर असतात. दुप्पट अमोशा असली तर 2 दिवस माणसं थांबतात. आणि कुठची सिंधुदुर्गातली असतात बाहेर सिंधुदुर्गातली असतात, आपल्या रत्नागिरी चिपळूण गोवागावापासून माणसं इकडे येतात.
दर अमशेद दोडा मार्गापासून सगळी लोक जवळजवळ येंगुर्ला मालवण बिलवण सावंतवाडी कुडाळ कणकवली हे सगळ्या भागाची माणसं इकडे येतात. त्याच्यानंतर त्या अमशेला एका अमशेला पाऊस पडला आणि माणसांनी थोडं भरपूर आम्हालाही म्हणजे अवघड झालं अन्न केलं पण ते खाता येत नव्हतं पावसामुळे. मग मामाला म्हटलं मामा हे केलंच काय खरं नाही म्हणा पण तिथपासून आतापर्यंत मामाने एकाही अमाशाला पाऊस पडला नाही. जी अमाशा असेल ते हा आजूबाजूने पाऊस फिरेल पण मामा तर पाऊस पाडू शकत नाही. बरोबर ती मामांची कृपा मामांची आता आम्ही आमच्या भक्तीतून सांगतो. मी हे मंदिर बांधायला गेले घेतलं काही 20,000 मागेल. आणि मग आता हे मंदिराचा अंदाजित खर्च किती आहे? आता जवळजवळ 3 कोटीच्या पुढे जाईल. 20,000 ते 3 कोटीपर्यंतची अमाऊंट तुमच्याकडे आज मामाने केली आणि मामाच्या भाकणूकमध्ये आहे की ज्यांनी मामांसाठी 1 रुपया खर्च केला त्याचे मामा 10 रुपये बनवून देतो आणि ज्यांनी मामांचा 1 रुपया खाला त्याचे 10,000 मामा घालवतो. काय त्यामुळे मागायची कोणाकडे गरज लागली नाही. एवढं मंदिर बांधले लोकांनी जे वर्गणी दिली सगळं दिली आपल्या मनाने आणून दिली. हे मंदिर तुमच्या जागेमध्ये अगदी स्वतंत्र जागा माझी आहे. सगळं अगदी सगळं देण्यासाठी मामाने सद्बुद्धी मला दिली आणि ते त्याने करून घेतलं. फक्त त्यांच्या सेवेचे दास आम्ही आहोत. बरोबर मालक मामा ह्या सगळ्याचं जे सगळं कर्तकर्मी तर मामाचं. त्याला आम्ही धनी गोसावी नाही फक्त निमित्ताला आम्ही धनी आहोत. बाकी काय आमच्याकडे नाही आहे. ते घडवतात ते घडवून आणतात ते सगळं करतात. उद्याचे पुढचे येणारी दर महिन्याची अमाशे वर्षाच्या 12 अमाशेला इथे कार्यक्रम होतात. मोठे कार्यक्रम होतात गावच्या आमच्या वार्षिक एका वर्षाने एकदा होतं पण इथं दर महिन्याला होतं आणि त्याच्यापेक्षाही गावातलं वार्षिक 12 महिन्याने येतं तेवढंही मोठं नाही. त्याच्यापेक्षाही दर महिन्याची अमाशे मोठी भरते. 12 ते 15,000 लोक दर अमाशेला असतात. आधी दत्त जयंतीसाठी केली जाते जन्मकाळ केला जातो पुण्यतिथी केली जाते मामांची हे सगळ्या गोष्टी जवळ 15-16 कार्यक्रम इथे हे केले जातात. 12 अमावास्या त्यानंतर पुण्यतिथी केली जाते जन्मकाळ केला जातो भंडारा केला जातो हे सगळ्या गोष्टी जन्मकाळ जन्माच्या दिवसाचा दिवस असतात त्या दिवसासाठी तिथीनुसार असतो. तिथीनुसार कॅलेंडरमध्ये दरवर्षीच्या अशा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे हे जे आता इथे सगळं चालतं हे मामा सद्बुद्धी देऊन सगळं करून घेतात. बरोबर आमच्याकडे आमचं तसं काय नाही. आम्ही फक्त निमित्ताला धनी आहोत. तो मार्ग सुचवणार तो आम्ही फक्त ते जाऊन करायचं आहे. म्हणजे 2012 पासून ते आतापर्यंत तुमचं हे हो अविरत चालू अविरत चालू आहे. आता हे कोरोनामुळे तर आता हे 5-7 महिने 7 अमाशा तर गेल्या भरलेल्या नाहीत. नाही तर बाकी सगळ्या अमाशा आतापर्यंत आमच्याकडे अगदी व्यवस्थित भरतात सगळं करतात. सगळ्या 6-7,500 माणसं महाप्रसाद घेतात दर अमाशा. इथे आम्ही देताळी सुद्धा महाप्रसाद डाळ भात भाजी आणि लोणचं एवढं देतो लोकांना. दुपारी आम्ही 11:30 चालू करतो ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतो. आता जरा मंदिराबद्दल विचारायचं होतं. बाळूमामाची मूर्ती बघितली या स्तंभाबद्दल थोडी माहिती दे. हा स्तंभ कशाबद्दल? हा पहिला नाही होता. हा जो खांब आहे तो मामाने ज्याही सुरुवात जी मामाने केली मामांच्या कालपत्री ती मेतके गाव आहे मामांची सासरवाडी. तिथे मामाने मंदिर जाळी बांधलं नव्हतं काही केलेलं नाही होतं. त्याही मामाने पहिला खांब रोवला आणि मामा त्या खांबावरती लोकाला कोणाला भूतं काढायची चिंध काढायची कोणाला लागलेली सगळं काढायची मामा ते तिथे काढायचे. काय मग त्याच्यावर ती जायची. मग त्याच्यानंतर आदमापूरला हा खांब नाही आहे मेतकेला आहे. मग तो खांब मला मामाने हस्तांतरित केला की तू इथे कर. मग तो खांब मी इथे रोवला. आज इथंही तुम्हाला प्लास्टिक बागायची असेल तर इथंही सुद्धा किती त्याला पिशागत लागू दे काही लागू दे इथंही खांब लावल्यानंतर गेलंच पाहिजे.
मग इथे तुम्ही करतात ओ आलेल्याला केलंच पाहिजे त्याच्यासाठी अमावस्येला करतात की केव्हाही करतात नाही नाही दादा त्याला कधी लागणार ते काय सांगून येत केव्हाही करतो केव्हाही आणलं जातं ओके ते केव्हाही करता येतं आणि ते मामा ते जवळजवळ 100% घालवतो त्याला काही करावं लागत नाही किंवा आम्हाला जे सांगते मोठं काय करावं नमस्कार केल्यानंतर त्याला नमस्कार केलं त्याच्यामध्ये एकूण शेळात फिरवलं ते फिरलं मामांचा भांडारा लावला तर ऑटोमॅटिक 3 दिवसात त्रास असेल तर निघून जातो असं मामाचा प्रसिद्ध आहे ते आता तिकडे दत्त मंदिर आहे तिकडे हनुमंताचं दत्ताचं मंदिर आहे ते दत्ताचं मंदिर आहे आणि ते समोर दिसतं ते हनुमंताचं मंदिर आहे ते हनुमंताचं मंदिर आहे समोर येते आतमध्ये मामांचे गुरु मुळे महाराज मामा पांडुरंग रुक्मी त्याच्या बाहेरच्या बाजूला ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि गणपती आणि हे समोर जे मेन मेन मेंढी आहे ती त्यांचं प्रतीक म्हणून ठेवलंय हो जसं तिकडं मेंढरं आहे पण आपल्या तिकडच्या मेंढरं कसं इकडे मेंढरं टिकू शकत नाही बरोबर आपल्या वातावरणाच्या हवेमुळे पावसामुळे ठिकत नाही म्हणून आमच्याकडे गावती शेळी पालन होतं धनगराचं म्हणून मामांचं काहीतरी म्हणून असा हो म्हणून ते मी इथं आहे किड्याची शेरड्या आहेत ते प्रतीक म्हणून मेंढी गेली हो ही ना समोरची समोरची हा आणि आता जिवंत शेरडही आपल्या इथे आहेत तिथे हो आहेत ठीक आहे तुमच्याशी बोलून म्हणजे आनंद झाला हो धन्यवाद ते मामांचे गुरु मुळे महाराज हां इकडचे मामा इकडचे विठ्ठल आणि रुक्मी बरोबर ह्या बाजूला ज्ञानेश्वर माऊली तिथे त्या बाजूला तुकाराम महाराज आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हे तुकाराम महाराज ते गणपतीचे गणपती ने गणपती हां आमची पूजा होताना ह्या बाजूने सुरुवात होते पहिले गणपतीचं पूजन गणपती पूजा करून नंतर सगळीची सुरुवात होते दिवसातून एक वेळ पूजा केली जाते दोन वेळ सकाळी संध्याकाळी आणि आरती आरती दोन वेळ सकाळी संध्याकाळी
याच पालखीतून आजमापूरला दरवर्षी बाळूमामाची पालखी इथून नेली जाते. जवळपास 1000-2000 लोक या पालखीबरोबर इथून पायी चालत जातात.